नमस्कार मित्रांनो कालच आपण विज्ञान या विषयावरील महत्वाचे असे दहा प्रश्न पाहिले तर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद भरती एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग एक्झाम्स तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे चला तर मग पाहूयात सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारले जाणारे महत्वाचे असे निवडक प्रश्न यामधील प्रश्न पहिला राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय ग्राहक दिन हा चोवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट सायकलचा जा शोध कोणी लावला तर सायकलचा शोध हा मॅकमिलन याने लावला नेक्स्ट कुरल या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले तर कुरल या तमिळ महाकाव्याचे मराठीमध्ये भाषांतर हे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी केले आहे नेक्स्ट भारताचे ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला भारताने तर एकोणीसशे वीस साली भारताने प्रथम ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह कोठे सुरू केले तर मोफत वसतिगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर येथे सुरू केले होते नेक्स्ट भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे नेक्स्ट विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर विजेच्या दिव्याचा शोध थॉमस अल्वा एडिसन गवताच्या मैदानात खेळली जाते तर हिरव्या गवताच्या मैदानात विंबल्डन टेनिस स्पर्धा खेळली जाते नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह कधी केला किंवा केव्हा केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी केला नेक्स्ट साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे तर साखरेचे जे रासायनिक रेणूसूत्र आहे ते आहे सी yes ट्वेल्व एस ट्वेंटी टू आणि ओ अकरा हे साखरेचे रासायनिक रेणसूत्र आहे नेक्स्ट भारत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात तर भारतीय चित्रपटसृष्टी जनक हे दादासाहेब फळके यांना म्हणतात नेक्स्ट आणि त्यांनी पहिला जो चित्रपट होता तो एकोणीसशे तेरा साली प्रदर्शित केला होता राजा हरिश्चंद्र नेक्स्ट डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला तर डिझेल इंजिनचा शोध जो आहे तो रुडॉल्फ डिझेल यांनी लावला होता नेक्स्ट फटाका या काव्य प्रकाराचे जनक कोणास म्हणतात तर फटाका या काव्य प्रकाराचे जनक अनंत भवानी बाबा घोलप म्हणजेच अनंत फंदी यांना फटाका या, फटा का या काव्य प्रकाराचे जनक म्हणतात अनंत फंदी नेक्स्ट व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन किती ग्रॅम असते तर बॉल जो असतो त्याचे वजन असते दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी ग्रॅम जवळपास पाव किलोच्या वर नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ हा चार सप्टेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी स्थापन केला नेक्स्ट महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती तर आपली राजधानी जी आहे ती मुंबई आहे पण सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे नेक्स्ट वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला तर व्या वापेच्या इंजिनचा शोध जो आहे तो जेम्स वॅट याने लावला आहे नेक्स्ट एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखन कोणी केले आहे तर एकच प्याला या विडंबन नाटकाचे लेखन राम गणेश गडकरी यांनी केले आहे नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड केव्हा झाली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड जी झाली होती ती आठ जुलै एकोणीसशे तीस रोजी तर हे होते आपल्या आजच्या लेक्चरमधील महत्त्वाचे असे टॉप नाइनटीन क्वेश्चन्स जे की आपल्या आगामी येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद भरती या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची हमका शक्यता आहे तरी आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसेच जे कोणी आपले मित्र आहेत त्यांना देखील शेअर करा व आमचे यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र